चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून या प्रश्नी धनगर समाजसेवा मंडळानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा सुशोभीकरणासाठी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 1,01,00,000 निधी दिला होता. सध्या या सुशोभीकरणाचं काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष लखन गावडे यांनी केला असून इथं वापरण्यात येत असलेली फरशी अत्यंत निकृष्ट असून ती हातानं तुटत आहे, त्यामुळं ही फरशी किती दिवस टिकेल असा सवाल लखन गावडे यांनी केला. महापालिका अधिकारी आणि मक्तेदारांचं मिलीभगत असून इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही. पालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष देऊन कामात सुधारणा करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लखन गावडे यांनी दिला. जर बारनं आम्ही आयुक्त मॅडमला सुद्धा भेटलेलं आहे. आयुक्त मॅडमचं काम चांगल्या पद्धतीने करा म्हणून त्यांना हे करत असले तरी बी खालचे जे अधिकारी आहेत ते आपल्या स्वतःचा मनमानी कारभार करत आहेत. खाली इथं ग्रॅनेट असून व इथं ग्रॅनेट असून त्यांनी स्वतः पद्धतीने हलक्या क्वालिटीचं पडशा व हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरत आहे. प्रत्येक जे आता आज जेवढे बी आपल्या इथं झालेले आहेत महापुरुषांचे तिथं सुशूलकरण ते एकदम चांगल्या क्वालिटीचं झाले. त्याच पद्धतीचं काम आम्ही त्यांना म्हणत आहे की बाबा तुम्ही इथं ग्रॅनेट का बरं घालत नाही. त्यांनी फक्त आर्किटेक्टचं नाव घेतात, त्या आर्किटेक्ट समोर येत नाही. तो आर्किटेक्टसुद्धा बोगस यांनी उभा केलेला आहे. 1,09,00,000 दिलेत, 1,01,00,000 हे आहे बजेट. त्या पद्धतीने काम झालं पाहिजे की कुठं तर 5-25,000 जे पडशे खाली त्यांनी टाकतात आणि का बिल त्यांनी 1,00,00,000 घेणार ह्या पद्धतीचं काम चालणार नाही. अशा पद्धतीनं काम झाल्यास धनगर समाजसेवा मंडळ व धनगर समाजातील आणि सोलापूरवासी गप असणार नाही. महापालिकेवर आम्ही आंदोलन करतो.